देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि अलीकडे यात अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली. या यादीत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्याही नावाचा समावेश झाला. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं, पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. आपल्या भारताची गाणं कोकिळा हरपली, ऐसी गायिका पुन्हा न होणे. आणि याच नोटवर जाणून घेऊयात एक सामान्य मुलगी ते भारताची गाणं कोकिळापर्यंतचा लता दीदी यांचा प्रवास. आजवरच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी असंख्य चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या गोड आवाजामुळे आज लाखो गाणी अजरामर झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांविषयी तर साऱ्यांनाच ठाऊक आहे, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे आज त्यांच्या खऱ्या आयुष्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. लता दीदींनी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधुर आवाजाने रसिकांची मनं जिंकली. 28 सप्टेंबर 1939 मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत 25,000 अधिक गाणी गायली आहेत असं म्हटलं जातं. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लता दीदी सर्वात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते, पण काही वर्षांनंतर दीनानाथ यांच्या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून त्यांनी लता असे नाव ठेवले होते. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. 1942 मध्ये लता मंगेशकर 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर 1945 मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्या 12 ते 18 तास गायनाचा रियाज करत 1946 मध्ये आपकी सेवा में या सिनेमात पा लागू कर जोरी हे गाणं गायलं. त्यानंतर संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी मजबूर या सिनेमातील दिल मेरा तोडा कही काना छोडा हे गाणं गायला सांगितलं. हे गाणं बऱ्यापैकी लोकप्रिय झालं. दीदींनी एका मुलाखतीत गुलाम हैदर यांना आपले गॉड फादर असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे दीदींनी पहिली मंगळागौर या चित्रपटात कामही केलं होतं. आजपर्यंतच्या कारकिर्दीत लता दीदींनी 7 दशकांमध्ये 1,000 अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे, तर 36 अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे. 2001 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय 1969 मध्ये पद्मभूषण, 1990 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्या संपूर्ण आयुष्य अविवाहित राहिल्या. वडील गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन परिस्थितीला मात देऊन अत्यंत गरिबीतून संघर्ष करून मेहनत करून आपल्या कलेवर संपूर्ण श्रद्धा ठेवून अनेक विक्रम करत लाखो गाण्यांना आपला सुमधुर असा आवाज देत भारताची गाणं कोकिळा होण्याचा मान त्यांनी मिळवला. आणि म्हणूनच संपूर्ण जग त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे, तर त्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात असे. 93 वर्ष लता दीदी यांना 2019 नोव्हेंबर महिन्यात श्वास घेण्यास त्रास झाला होता. त्यानंतरही त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं होतं, मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना काही दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी ही देश लढात देत होता. लता दीदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असायच्या. त्या अनेकदा चाहत्यांसाठी जुने फोटो आणि मनोरंजक किस्से शेअर करत असायच्या. अशा लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात उपचार सुरू होते. त्या निमोनियाशी झुंज देत होत्या. उपचारादरम्यान त्यांना हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झाली, त्यामुळे कोणालाच त्यांना भेटता येत नव्हतं. डॉक्टरांचे उपचार सुरू होते, त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी लाखो चाहते प्रार्थना करत होते आणि अशातच त्यांची प्राणज्योत मालवली. एकमेव द्वितीय अशा भारताच्या गणसम्राज्ञी यांची प्राणज्योत मालवली. लता दीदींची प्राणज्योत जरी मालवली असली तरी त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांमुळे अजरामर झाल्या. द कॉलम तर्फे लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली.